इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस्ड सोलापुर। विविध सार्वजनिक उत्सवाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शस्त्रबंदीचा आदेश बजावलेला असताना देखील दुर्गा माता दौड यात्रेत तलवारीसारखे शस्त्र वापरून आदेशाचे उल्लंघन केले म्हणून एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदरील घटना मंगळवारी सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनास आली। पोलीस अंमलदार कृष्णात गुंडू यांनी फौजदारचौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पुरुषोत्तम गुरुनाथ कारकल, ओंकार नितीन देशमुख, अभिषेक इंगळे, समीर बमनराव पाटील, ऋषिकेश निलेश धाराशिवकर व इतर 4 ते 5 अशी गुन्हा नोंदवलेल्यांची नावे आहेत। पोलीस आयुक्तालयाच्या आदेशान्वये 19 ऑक्टोबर रोजी शहरातील 21 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत शस्त्रबंदीचा आदेश बजावण्यात आला होता। संयोजकांनी दुर्गा माता दौडसाठी परवानगी देताना पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दौडमध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्र बाळगता येणार नाही अशा सूचना केल्या होत्या। असे असतानाही या आदेशाचे पालन न करता दौडमध्ये हातात लोखंडी तलवार बाळगल्याबद्दल 10 जणांविरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदवण्यात आली आहे। याचा अधिक तपास दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख हे करीत आहेत। शहरात जमावबंदीचे आदेश असून 5 व 5 पेक्षा लोक एकत्र येण्यास देखील बंदी आहे। शिवाय शस्त्र बाळगणे यावरही पोलिसांनी बंदी घातली आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वैरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वेस्ट सोलापूर। संपर्क 9921037094।